मोठी बातमी, महायुतीतील 288 जागांपैकी 278 जागांबाबत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये जागा वाटपाबाबत बैठक झाली। यावेळी निवडून येण्याच्या क्षमतेनुसार जागा वाटप झाल्याचं सांगण्यात येत आहे। काही जागांबाबत प्रश्न अद्याप सुटला नाहीये आणि त्या ठिकाणी जिंकण्याची क्षमता विचारात घेऊनच निर्णय घेतला जाणार आहे। दरम्यान दिल्लीतली चर्चा पूर्ण झाली असून महाराष्ट्रात चर्चेची अंतिम फेरी होणार आहे। जागा वाटपाच्या अंतिम फॉर्म्युल्याची घोषणा महाराष्ट्रात लवकरच केली जाणार असल्याचं कळतंय। तुमसर विधानसभा मतदारसंघातून चरण वाघमारे यांना शरद पवार गटानं तिकीट जाहीर केलंय आणि त्यानंतर वाघमारेंनी शरद पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंचे आभार मानले। दापोलीचे उमेदवार योगेश कदम यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला। यावेळी दापोली मतदारसंघाचा निकाल लागलाय, भगव्या वादळासमोर कुणाचाही निभाव लागणार नाही अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे। नंदुरबारच्या नवापूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शरद गावितांनी अर्ज दाखल केलाय। गावित जिल्ह्यातून पहिल्याच दिवशी पहिला अर्ज दाखल करणारे उमेदवार ठरले। हिंगोलीच्या वसमत विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जयप्रकाश दांडेगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दांडेगावकर यांनी पक्ष श्रेष्ठींचे आभार मानले। छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। अजित पवारांना धक्का देत समीर भुजबळ यांनी नांदगावमधून अपक्ष अर्ज दाखल केलाय। शिवसेना उमेदवार शहाजीबापू पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। शहाजीबापू सांगोल्यातून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय भरणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, यावेळी ते शक्ती प्रदर्शन करणार आहेत। नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातून काँग्रेसनं मिनल खदगावकर यांना उमेदवारी दिली आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय सार्थ ठरल्याचा विश्वास मिनल खदगावकर यांनी व्यक्त केला आहे। भाजपचे राजन नाईक वसई विरार महानगरपालिका इथे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करणार आहेत। आदित्य ठाकरे आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत। पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते जाणार आहेत। कणकवली देवगड विधानसभेत भाजपच्या नितेश राणेंच्या विरोधात संदेश पारकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। यावेळी पारकर समर्थकांनी कणकवलीमध्ये फटाके फोडून जल्लोष केला।